बारावीत पास झालेल्या विद्यार्थ्याचे कौतुक सोहळे रंगतायत. असंच एक कौतुकास पात्र असलेलं यश संपादन केलंय आळंदीतील साक्षी अमृतकर नावाच्या विद्यार्थिनीने. पूर्णतः अंध असून देखील साक्षीने 12वीत तब्बल 92% गुण मिळवत यश संपादन केलंय. पाहूया हा आमचा स्पेशल रिपोर्ट. साक्षी अमृतकर 12वीत 92% मिळवत आपल्या शाळेत अव्वल आल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट झळकतोय. मात्र या आनंदामागे साक्षीने घेतलेले परिश्रम आहेत. जन्मतः अन्न असलेल्या साक्षीला हे यश मिळवणं किती अवघड असेल याची कल्पनाही आपण करू शकत नाही. मात्र जिद्दीसमोर आकाशही ठेंगणं पडतं त्या जिद्दीचं साक्षी जिवंत उदाहरण आहे. सर, तयारी मी स्टार्टिंगपासून केली होती, हार्डवर्क केलं होतं, त्यामुळे फार प्रॉब्लेम्स नाही आले. माझा मेन प्रॉब्लेम अकाउंट्समध्ये होतो, कारण अकाउंट्समध्ये मी स्वतः सम नाही सॉल्व करू शकत, त्याच्यामुळे मला दुसऱ्यांची हेल्प घ्यावी लागते. आणि त्यामुळे तो एक मेन प्रॉब्लेम आहे की जेवढा कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे तेवढ्या कधी कधी होऊ शकत नाही, कारण स्वतः सगळ्या गोष्टी बघू शकत नाही. आणि इंग्लिश वगैरे सगळं आईने करून घेतलं, आई डॅडीनी स्टार्टिंगपासून हार्डवर्क केलं. मी चालला उठायची तर ते पण उठायचे, त्यामुळे फार काही प्रॉब्लेम आला नाही. ब्रेल बुक्स अवेलेबल होते आणि गाईड्स नसतात, पण गाईड्स आई डॅडीनी वाचून दाखवले. तयारीमध्ये आत्ता मी सराव क्वेश्चन पेपर्स पण सोडवले होते. माझी रायटर राजश्री, तिने स्टार्टिंगपासून माझ्याबरोबर तयारी केली, म्हणजे 1 डिसेंबरपासूनच आम्ही सुरुवात केली होती जवळपास क्वेश्चन पेपर्स सोडवायची, त्यामुळे एक्झाम लिहितानाही फार काही प्रॉब्लेम नाही आला. साक्षीला शिकून सी ए व्हायचंय, मात्र सी ए साठीचा अभ्यासक्रम ब्रेल लिपीत उपलब्ध नसल्याने खूप अडचणी येतील अशी खंत तिने व्यक्त केली आहे. 12वीतही गणिताचा अभ्यासक्रम ब्रेल मध्ये नसल्याने तिला गणित विषय सोडावा लागला. यानंतरही आपण सी ए होणारच असा तिला विश्वासही आहे. अर्थात साक्षीच्या या यशात तिच्या शिक्षकांबरोबर आई वडिलांचाही मोठा वाटा आहे. आज साक्षीने मिळवलेल्या यशाचं त्यांच्याकडून कौतुक होत आहे. तिचं आजचं यश हे फारच भव्य आहे माझ्यासाठी. तिने आज 92% गुण मिळवून ती पास झालेली आहे. मला तिचा फार गर्व आहे. मी सर्वांना सांगेल की अशी एक मुलगी प्रत्येकाला असावी. तिने आज खूप मोठं उच्च शिखरावर जाऊन यश संपादन केलेलं आहे, त्याचा मला फार मोठा आनंद आहे. खरं तर 12वीच्या परीक्षेत अपयश आल्याने अनेक जण खचून जातात. मात्र जन्मतः अंध असलेली आणि घरातील परिस्थिती ही जेमतेम असलेली, कुठलाही शिकवणी नाही आणि यानंतरही मिळवलेलं यश डोळ्यांनी पाहता येत नाही, मात्र एवढं दुःख असताना देखील साक्षीची उमेद डोळे असणाऱ्यांना लाजविणारी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.